नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार ठाणे हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच। वडोद खुर्द येथे पुन्हा घरफोडी, 47,000 माल लांबवला। वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या अनेक गावात रात्री अपरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालणे केले असून अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडत त्या 10 मार्च पहाटे वडोद खुर्द येथे सोमनाथ खाकरे यांच्या घरातून अज्ञात चोराने जवळपास 50,000 दागिने व रोख रक्कम लांबवल्याची घटना सकाळी उघड झाली। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत 4 ते 5 चोराडी टोळी रात्रीच्या वेळी फिरत आहे। चोरीची पद्धत ज्या घराच्या मागे शेती आहे अशाच घराच्या पाठीमागून प्रवेश करून मौल्यवान वस्तू दागिने रोख रक्कम असे चोरी करत आहेत।